रूम पाहिजे असते. काही वेळेला मला घर घ्यायचंय, मला लग्न करायचं आहे, माझी आई आजारी आहे, माझी बायको आजारी आहे, ह्यासाठी ज्या लोन लागतात. काही वेळेला ऑफिशियली लोन तुम्ही देऊ शकत नाही, त्यांचं ठराविक लिमिट असतं की तुमच्याकडे तुम्ही 10,000 किंवा 20,000 लिमिट ठेवलं असेल तर 20,000 काहीच होत नाही घर यायचं म्हटल्यावरती. तर आउट वे जाऊन पण त्यांना हेल्प कशी करता येईल किंवा बँकेकडनं कसं करून देता येईल किंवा दुसऱ्या ह्याच्याकडनं लोनचं अरेंजमेंट कशी करून देता येईल, कसं त्याची उणी भरून काढायची की जसं जेणेकरून त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे, ह्यासाठी जे आपल्याला प्रयत्न करता येतील ते आपण प्रयत्न केले पाहिजेत. फक्त वर्कर म्हणून त्याला सोडून द्यायचं नाही, तर ह्या गोष्टी आपण घरातल्या माणसाला जसा उपयोगी पडतो तसं आपल्या कामगाराच्या बाबतीत पण आपण तितक्याच लक्ष देऊन पूर्ण करायला पाहिजे. भाईंबद्दल सांगायचं म्हणजे भाई आमच्या प्रत्येक टीमला एवढी मदत करतात की जे घर जसं चालतं तसं घराच्या हिशोबात आम्हाला चालवतात ते. नरेशजींना त्यांचा उद्योग कुठल्या शिखरावर नेऊन ठेवायचा आहे, व्यक्तिशः त्यांचं काही आयुष्यात करायचं राहिलंय का, जाणून घेऊ त्यांची ह्या पुढची झेप. आतापर्यंत जो बिझनेस केला त्याच्यात जरी समाधान असलं तरी भविष्यामध्ये त्यात समाधानी न राहता आणखी पुढे डेव्हलपमेंट काय करता येईल ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. कारण महाराष्ट्रीयन माणसं ह्याच ठिकाणी कमी पडतात आणि तिथंच आता मी पुष्कळ केलं बस झालं ह्या विचारापर्यंत येतात, पण थांबला तो संपला ह्या युक्तीप्रमाणे तुम्ही आणखी काय काय डेव्हलप करता येतो ह्याचा विचार जर केला. आता ठीक आहे तुम्ही इथं मुंबईला केलं, महाराष्ट्रात डेव्हलप केलं, आता दिल्ली साईडला जा किंवा चेन्नई साईडला, हे जिथे जिथे चांगलं डेव्हलपमेंट चालू आहे त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि भविष्यात तो विचार पण चालला आहे. आता त्याच्यामध्ये मुलं पण किती साथ देतील, सेकंड जनरेशन किती इंटरेस्ट घेते, आता ते इंटरेस्ट घेत आहेत, जिथपर्यंत हातपाय हलतात युवा आहे तिथपर्यंत ते इंटरेस्ट घेत आहेत. पण फ्युचरमध्ये पण मी त्यांना हेच गाईडलाईन देतो की इथंच थांबून न राहता आणखी तुम्हाला डेव्हलप जेवढं पुढे जाता येत असेल तेवढं आपण जायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मुंबई सोडून बाहेर जायचं असेल, इवन देश सोडून जरी बाहेर जायला तुम्हाला तयारी असेल तरी त्याला मी प्रोत्साहन द्यायला तयार आहे. आणि मॅक्झिमम तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल आणि जगाच्या बरोबर धावायचा प्रयत्न करा, तरच तुम्ही टिकून राहाल आणि तिथं तुम्हाला ते यश मिळत राहील. तर ही होती श्रीयुत नरेश जनार्दन राऊत यांची यशोगाथा. अशाच एका अफाट व्यक्तिमत्वाला आपण भेटू पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी आणि बघू अजून एक मराठमोळी उत्तुंग झेप.